ज्यांना लॉकडाऊन नको आहे ती लोक या सूचना ज्या आहेत मास्क वापरणं हात धुणं आणि अंतर ठेवणं हे पाळतील आणि ज्यांना लॉकडाऊन हवा आहे ते विना मास्कचे फिरतील. बघूया किती जणांना लॉकडाऊन हवा आहे आणि किती जणांना लॉकडाऊन नको आहे. लॉकडाऊन म्हणजे माझं तर म्हणणं स्वच्छ आहे, मास्क घाला लॉकडाऊन टाळा, शिस्त पाळा लॉकडाऊन टाळा. मग काही जण म्हणते की थोडंसं हिंदी में बोलिए, ठीक है दो लाइन हिंदी में बात करता हूं. क्या आपको लॉकडाउन चाहिए? लॉकडाउन चाहिए हाँ या ना? अरे भाइयों और बहनों आप जो कह रहे हैं मेरी आवाज आप तक आ रही है लेकिन आपकी आवाज नहीं आ रही है. इसीलिए मैं आने वाले कुछ दिन आपसे ये उत्तर अपेक्षित कर रहा हूं. कैसे? मैं देखूंगा, आते जाते हुए देखूंगा, मेरे जो लोग हैं उनसे बातचीत करूंगा. जिन लोगों को लॉकडाउन नहीं चाहिए वो मास्क पहनेंगे, जिन लोगों को मास्क लॉकडाउन चाहिए वो मास्क नहीं पहनेंगे. सिंपल है. लॉकडाउन अगर नहीं चाहिए तो जो तीन चीज हमेशा मैं कहते आ रहा हूं, मास्क पहनिए, हाथ धोइए और एक दूसरे से एक सुरक्षित अंतर रखिए. देखते हैं येत्या 8 ते 10 दिवसामध्ये किती जणांना लॉकडाऊन हवाय आणि किती जणांना लॉकडाऊन नको आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा शेवटी सांगतो, मास्क घाला लॉकडाऊन टाळा, मास्क पहनिए और लॉकडाउन को ना कहिए, अंतर ठेवा आणि लॉकडाऊन टाळा, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा. जय. आपल्यापासून आपण सुरुवात करूया. एक तर हे शासकीय कार्यक्रम पुन्हा एकदा मी आपल्या ह्या झूमच्या पद्धतीने सुरू करायला सगळ्यांना सांगतो आहे. त्याचप्रमाणे अगदी उद्यापासून सर्व राजकीय धार्मिक आणि सामाजिक मिरवणुका मोर्चे आंदोलन म्हटल्यानंतर तशी आंदोलन आहे पण गर्दी करणारी आंदोलनं आणि मोठ्या मोठ्या काही यात्रा याला पुन्हा एकदा राज्यात काही दिवसांसाठी आपण बंदी करत आहोत. कृपा करून सगळ्यांनी याची नोंद घ्यावी आणि सगळ्यांनी सहकार्य करावं. पक्ष वाढवायचा आहे, जरूर वाढवायचा आहे, सर्वांनाच पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मला सुद्धा पक्ष वाढवायचा आहे, माझे सहकारी मित्रांना पक्ष वाढवायचा आहे, विरोधी पक्षांना सुद्धा पक्ष वाढवायचा आहे. पण आपण पक्ष वाढूया, कोरोना वाढूया नको, कोरोना नको वाढूया. या युद्धामध्ये आपण सगळे एकत्र राहिलं पाहिजे कारण ते जर का आपण एकत्र राहिलो नाही तर मात्र पुन्हा एकदा आपल्याला लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल. आणि ही सूचना मी नाही, कोरोना आपल्याला देतोय. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जशी मोहीम आपण राबवली तेव्हा आपण सगळेजण घरात होतात. घराघरामध्ये आपले आरोग्य कर्मचारी इतर सगळे यंत्रणेचे कर्मचारी येऊन येऊन आपली विचारपूस करत होते. पण आता ही मोहीम पुन्हा करायची झाली तर अवघड आहे. याचं कारण तेव्हा आपण घरामध्ये होतात, आता सगळे घराबाहेर आहेत. मग ह्या यंत्रणेवरती किती ताण टाकायचा? असं मी म्हटलं की आता लॉकडाऊन करावा लागेल का? काही जण म्हणतात तुम्ही टेस्टिंग वाढवा. वाढवले, टेस्टिंग पण वाढवले. पण एका यंत्रणेवरती आपण ताण टाकायचा आणि आपण बेभानपणाने वागायचं ह्या त्या यंत्रणेवरती केलेला अमानुष अत्याचार नाही म्हणत पण मी त्यांच्याशी केलेला आपण अमानुषपणा म्हणेन. आपण सगळीच माणसं आहोत, सगळ्यांनाच आयुष्य हे पाहिजे आहे. आणि मला असं वाटतं की माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जशी मोहीम आपण राबवली आणि यशस्वी केली तशी एक नवीन मोहीम आपण राबवली पाहिजे, ती म्हणजे मी जबाबदार. होय, मीच जबाबदार हे प्रत्येकाने सांगायचे. मी जबाबदार आहे. मी जबाबदार म्हणजे काय? की ही जी काही आपली बंधनं आहेत की मी घराबाहेर पडताना मास्क घालेनच हात धुणार, ते सॅनिटायझर आपण विसरलो. पूर्वी प्रत्येकाच्या खिशामध्ये एक छोटी सॅनिटायझरची बाटली होती, हात लगेच आपण धुत होतो आणि अंतर ठेवणार. एक तर काल जी नीती आयोगाची बैठक झाली माननीय पंतप्रधानांसमोर त्याच्यात ज्या काही मी सूचना केल्यात त्या सूचनेमध्ये एक सूचना ही महत्वाची होती, ती म्हणजे ऑफिसच्या वेळा या विभागाने. म्हणजे 24 तास आपल्याला असतातच, या 24 तासाचा उपयोग जर का आपण नीट केला, वेळेची विभागणी केली, काही जणांनी ज्यांना ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही वर्क फ्रॉम होम केलं आणि वर्क फ्रॉम होम मध्ये सुद्धा आपण तुकड्या केल्या की आज ह्या महिन्यामध्ये ही जी बॅच आहे माझी ती वर्क फ्रॉम होम करेल, त्याच्यानंतर ती ऑफिसमध्ये यायला लागेल ही वर्क फ्रॉम होम करेल, त्याच्यानंतर ती येईल ही वर्क फ्रॉम होम करेल.